आणि एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते 2-33. आकाश पुढचा चेंडू, आता मात्र कहीं पे निगाह और कहीं पे निशाना, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. बऱ्याच वेळेनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आकाश याच्या गोलंदाजीमधून. धावसंख्या स्थिर 2-33. सोळा चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. आकाश पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाही. लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव येतोय आणि थोडासा दबाव मध्ये येतोय आता फलंदाज अरविंद. 15 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. अजूनही यात पार्टनरशिप मात्र ब्रेक करण्यात यश आले तर निश्चितच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो आणि एक चांगली लढत प्रेक्षकांना बघायला मिळू शकते. आकाशाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे, पूर्णपणे बांधून ठेवलेल्या आहे. या षटकाचा विचार केला तर आकाशाच्या गोलंदाजीवर आकाश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट, सामोर जाते पुन्हा एकदा फलंदाज अरविंद. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय, धाव संख्या स्थिर 2-33. चौदा चेंडू आणि आता मात्र कुठेतरी सामना एका चांगल्या स्थितीमध्ये येतोय. 14 चेंडू 24 धावांची आवश्यकता. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू अरविंद याला जोरदार पार करतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि वेल जज करतोय, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तिसरा झटका बसतोय आणि जी आवश्यकता होती, जी चांगली भागीदारी दोघांमध्ये झाली होती, ती भागीदारी तोडण्यामध्ये यश आलेलं आहे गोलंदाज आकाशाला. तिसरा झटका बसतोय 33 या धावसंख्येवर. 33 लॉस ऑफ 3 विकेट. अरविंद याची जागा भरून काढण्यासाठी जातोय फलंदाज किशोर. आता मात्र 13 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. पूर्णपणे या षटकाचा विचार केला तर आपल्या संघाला पूर्णपणे मॅच मध्ये आणून ठेवलेले आहे आकाश याने. आतापर्यंत आकाशाच्या गोलंदाजीचा विश्लेषण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिलेले आहेत. 13 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. परंतु एक जमेची बाजू आहे ती पप्प्या, हा खेळपट्टीवर आहे आणि पप्प्या जोपर्यंत खेळपट्टीवर असणार आहे तोपर्यंत कधीही सामन्याला कलाटणी लावू देऊ शकतो. आतापर्यंत 3 षटकार पप्प्याच्या बॅटमधून आलेले आहेत. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकातील पुढचा चेंडू, सामोर जाते फलंदाज पप्प्या. मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, स्वतः एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय बघूया आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा इशारा येतो, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर चिकू चॅलेंजर्स संघाची धावसंख्या 3-35. 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 22 धावांची आवश्यकता. प्रति षटकाचा विचार केला तर आता मात्र 11 धावांची सरासरी राखावी लागेल. परंतु अजूनही खेळपट्टीवर किशोर आणि पप्प्या. तर स्वागत समारंभाकडे वळूया. रितिका एंटरप्राइजेसचे ऑनर श्री मैपत वसन पाटील यांचा सत्कार होत आहे, सत्कार करतील बंटी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. त्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जयवताल क्रीडा मंडळ गुंदवलीतर्फे होली चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत.
आपण पाहू शकता व्यासपीठावर रितिक एंटरप्राइजेसचे ओनर मैपत वसंत पाटील त्यांच्या सोबत सर्व पाहुणे मंडळी या सामन्यांचा आनंद घेताना पहिल्या स्पर्धेतील सामना आणि एक निर्णायक सामना प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. चांगली सुरुवात झालेली आहे या मिनी जीपीएलची. होली चषक 2019 पहिला सामना 12 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकामध्ये असं वाटत होतं कुठेतरी एकतर्फी सामना होतोय, परंतु आकाश याने एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून या सामन्याला कलाटणी दिलेली आहे आणि शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल असं वाटतंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज राहुल. त्याला सामोर जात आहे फलंदाज किशोर. एक अष्टपैलू खेळाडू आहे किशोर. पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. सुंदर चेंडू होता, कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. निर्धाव चेंडू, चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. मागील 7 चेंडूंचा विचार केला तर फक्त 4 धावा आलेल्या आहेत मागील 7 चेंडूवर आणि 1 गडी बाद झालेला आहे. 11 चेंडू 12 धावांची 22 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 22 धावा. राहुल षटकातील पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. समोर जाते फलंदाज किशोर. सुंदर चेंडू होता, पूर्णपणे बीट केलेला आहे किशोर याला. लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव जातोय. 10 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. टेन बॉल्स रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 22 टू नीड. 10 चेंडू 22 धावा. राहुल गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज राईट आर्म ओवर द विकेट. सामोर जात आहे फलंदाज किशोर. आता मात्र सरळ खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक येतोय, थोडीशी मिस फिल्डिंग होते, 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने किशोर याचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 3 बाद 37. 9 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 20 धावा 9 चेंडू. आता मात्र सामना जर जिंकायचा असेल तर चौकार षटकार ची गरज आहे आता मात्र. राहुल अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो आतापर्यंत राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू सामोर जाते किशोर. आता मात्र जोरदार पार करण्याचा चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये गोलंदाज. चेंडू पर्यंत आकाश येतोय. 1 धाव मिळते एका धावने. संघाची धावसंख्या पोहोचते 3 बाद 38. समालोचन कक्षासमोर जो चिंचेचा झाड आहे त्याच्या खाली ज्या बाईक लागलेल्या आहेत त्या बाजूला करायच्या आहेत. तिथे जेवणाची सोय करण्यात येणार आहे. टेबल लावायचे आहेत. मेन गेटच्या समोर चिंचेच्या झाडाखाली ज्या बाईक लागलेल्या आहेत त्या लवकरात लवकर काढायच्या आहेत आणि तिथे जेवणाची सोय करण्यात येणार आहे. टेबल लावायचे आहे तिथे. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आकाश याने पूर्णपणे दाबून ठेवलं होतं, त्यानंतर मात्र आकाश याच्या पावलावर पाऊल टाकतोय गोलंदाज राहुल. पुन्हा एकदा सज्ज राईट अमोर द विकेट. सामोर जातोय पप्या. पप्याने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय मिस फिल्डिंग करतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 3 बाद 40. सात चेंडू 17 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. तर या सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं असेल तर या चेंडूवर मात्र एक चौकार षटकार मारावा लागेल. या चेंडूवर जर एखाद निर्धाव चेंडू किंवा 1 धाव आली तर शेवटच्या षटकामध्ये 16 धावा निश्चितच मागण्या पडू शकतात. राहुल
चेंडू षटकातील पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट सामोर जात आहे फलंदाज पप्प्या. एकेरी झुंज देतोय पप्प्या आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू होता, हलवार चेंडू टाकला होता. चौथा गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही धोकादायक निर्णय घेत नाहीये. स्वतः पप्प्या आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. सहा चेंडू विजयासाठी, सोळा धावांची आवश्यकता. पप्प्याचा विचार केला तर एकेरी झुंज देतोय आणि वैयक्तिक 25 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 41, वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज पप्प्या. आणि 9 चेंडूंचा सामना केलेला आहे, 3 षटकार मारलेले आहेत पप्प्याने. सलामीला आला होता पप्प्या हा फलंदाज. आणि सलामीला येऊन तब्बल 4 षटके आतापर्यंत झालेली आहेत. 4 षटकापर्यंत एक कडक उन्हामध्ये एक चांगली फलंदाजी करतोय. तर यानंतर होणारा सामना रितिका एंटरप्राइजेस या संघाने आपला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर 6 चेंडू विजयासाठी, 16 धावांची आवश्यकता. 16 धावा 6 चेंडू वैयक्तिक पहिल्या संघासाठी. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज भूषण. भूषण याने फलंदाजी चांगली केली होती. बघूया गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. 6 चेंडू आणि 16 धावा. जर सुरुवातीच्या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका नाही आला तर दबाव मध्ये येऊ शकतो चिकू चॅलेंजर संघ. सुरुवातीला 2 षटकांचा खेळ झाला तेव्हा असं वाटत होतं की कुठेतरी एकतर्फी सामना होतोय, परंतु आकाश आणि राहुल याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून पूर्णपणे फलंदाजीला बांधून ठेवलं होतं आणि या सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत आणून ठेवलेलं आहे. 6 चेंडू विजयासाठी, 16 धावांची आवश्यकता. अजून एक जमेची बाजू आहे, ती म्हणजे पप्प्या हा स्ट्राईकवर आहे आणि पप्प्याने आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार मारलेले आहेत. तब्बल 25 धावसंख्येवर खेळतोय आणि 9 चेंडूंचा सामना केलेला आहे. भूषण षटकातील पहिला चेंडू राईट ऑफ द विकेट सामोर जाते फलंदाज पप्प्या. 6 चेंडू 16 धावा. सुंदर चेंडू होता, गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. पहिल्या चेंडूवर एक खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा पप्प्या. स्लोअर वन चेंडू होता, फसवा चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. पहिल्या सामन्यात एक निर्णायक लढत बघायला मिळत आहे प्रेक्षकांना. होली चषक 2019 पहिला सामना निर्णायक अवस्थेत. एक धाव मिळते, 3 चेंडू विजयासाठी, 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावा. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. 3 चेंडू आणि 11 धावा. तीन चेंडूवर 2 षटकार मारावे लागतील. आणि चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे, सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. भूषण आणि किशोर या दोघांमध्ये बघूया. 3 चेंडू 11 धावा. भूषण राईट ऑफ द विकेट. पुढचा चेंडू लेग साईडचा थोडासा बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत भर होतोय. आता मात्र
तीन चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. भूषण राईट अमोर द विकेट, पुढचा चेंडू आता मात्र सुंदर चेंडू होता. पायची अपील आणि फलंदाज किशोर हा बाद होतोय आणि एक जमेची बाजू जी म्हणजे पप्प्या हा नॉन स्ट्राइक वर आहे. दोन चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पहिला सामना एक निर्णायक सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि या स्पर्धेची सुरुवात एक चांगल्या सुरुवात झालेली आहे या स्पर्धेची. या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत विकास पाटील यांच्याकडून. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. भूषण याने फलंदाजी सुद्धा चांगली केली होती आणि गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर असं वाटत होतं की चौकार आला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी, फसवी गोलंदाजी बोललो तरी काही हरकत नाहीये. पूर्णपणे बांधून ठेवलं होतं फलंदाजीला. शेवटचा तीन षटकांचा विचार केला तर स्ट्राईक पासून सुद्धा वंचित ठेवलं होतं पप्प्याला आणि तेच मागात पडलेलं आहे चिकू चॅलेंजर्स या संघाला. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर पप्प्याने चौकार मारला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी चांगली वापसी करतोय गोलंदाज भूषण. दोन चेंडू 10 धावा 10 धावा 2 चेंडू. भूषण सज्ज राईट आर्म ओवर द विकेट, सामोर जात आहे नव्याने आलेला फलंदाज राहुल. दोन चेंडू 10 धावा. आता होता जोरदार पार करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण होते, एका धावेने संघाची धाव संख्या पोहोचते 4-48. आता मात्र कुठल्याही प्रकारचा जर नो किंवा व्हाईट चेंडू नाही टाकले तर हा सामना सहज जिंकू शकतो गावदेवी वॉरियर्स पूर्ण हा संघ. भूषण षटकातील शेवटचा चेंडू समोर जाते पप्या. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली एसटी रक्षक स्वतः येतोय. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे गावदेवी वॉरियर्स या संघाने. या स्पर्धेचा सुरुवातीचा सामना जिंकलेला आहे.